महाराष्ट्राचं सरकार कोणाच्या नावानं चालू द्या, शिंदे असतील किंवा फडणवीस असतील, महाराष्ट्राच्या अस्मितेचं, महाराष्ट्राच्या सार्वजनिक मालमत्तेचं, महाराष्ट्राच्या जमिनीचं रक्षण करण्यात अपयशी ठरले. या सरकारला एक दिवसही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही हे त्याने मान्य केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं 24 तासापासून सीमा भागामध्ये सरकारी प्रेरणेनं, तिथे भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड होते, हल्ले होत आहेत, आणि प्रतिकार करणारे आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून अटक करून तुरुंगात डांबलं जात आहे, महाराष्ट्र सरकार आहे की नाही आज मी आत्ताच वाचलं की आमचे मुख्यमंत्री म्हणे आणि उपमुख्यमंत्री म्हणे गृहमंत्र्या भेटायला दिल्लीत चाललेत, काय उपयोग आहे? त्यांना कळत नाही काय चाललंय महाराष्ट्राच्या संदर्भात? किंबहुना महाराष्ट्राचे लचके सहजतेने तोडता यावेत म्हणून शिवसेनेचं सरकार घालवलं आहे. अशा प्रकारची वेळ महाराष्ट्रावर कधी आली नव्हती. इतकं हतबल मुख्यमंत्री, इतकं हतबल सरकार, लाचार सरकार या महाराष्ट्रानं गेल्या 55 वर्षात पाहिलेलं नाहीये. दोन मंत्र्यांनी काल शेपूट घातलं जाणार होते, हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी. काय चाललं या राज्यामध्ये? डरपोक सरकार, ज्यांना आपल्या महाराष्ट्राच्या जनतेची काळजी नाही, ज्यांना आपल्या महाराष्ट्राच्या सीमांची काळजी नाही, सीमा कुरतडल्या जात आहेत या राज्याच्या, ज्या 105 हुतात्म्यांनी रक्ताचं पाणी करून, शिंपण करून, बलिदान देऊन हा महाराष्ट्र आणि मुंबई मिळवलेली आहे, आणि या सरळ सरळ कोणी या बाजूला कुरतडत आहे, कोणी त्या बाजूला कुरतडत आहे, आणि सरकार संडासारखं नामर्दासारखं बसलेलं आहे. हो, नामर्दच सरकार आहे. अशा वेळेला विरोधी पक्षाची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. जेव्हा जेव्हा असं संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे तेव्हा विरोधी पक्षानं लढाई केली, कोणी त्या बाजूला कुरतडत आहे, आणि सरकार संडासारखं नामर्दासारखं बसलेलं आहे. हो, नामर्दच सरकार आहे. अशा वेळेला विरोधी पक्षाची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. जेव्हा जेव्हा असं संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे तेव्हा विरोधी पक्षानं लढाई केली, तेव्हा विरोधी पक्षानं सगळ्या समस्त विरोधी पक्षाला आव्हान समोर आलेलं आहे. मुळात 3 महिन्यापासून या सरकारनं महाराष्ट्राचं दिल्लीच्या दारातलं पायपुसणं करून टाकलेलं आहे. पाय पुसायचं जायचं, महाराष्ट्राची लूट सुरू आहे, आणि ही लूट दिल्लीच्या चरणी विना सायास अर्पण करावी म्हणून हे सरकार बसवलेलं आहे. आणि आता तर कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसून दादागिरी करतो, आणि हे स्वतःला भाई समजणारे मुख्यमंत्री, हे भाई आहेत ना, त्यांना भाई म्हणतात ना, मग भाईगिरी दाखवा ना त्या बाबतीत महाराष्ट्राच्या. आता कसले भाई तुम्ही, हा भाई काय, तुम्ही कधी लाठ्या खाल्ल्यात? इतिहास तुमचा असेल दाखवा आम्हाला. बेळगाव जाऊन तुम्हाला अटक झाली असेल कधी, लाठ्या खाल्ल्या असेल तर रेकॉर्ड सगळ्यांचे आहेत, आमचेही आहेत. दाखवा या महाराष्ट्राला, नाहीतर राजीनामा द्या. या सरकारला एक मिनिटही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावर हल्ले सुरू आहेत, एका बाजूला आसाम आणि मेघालय यांचा सीमावास सुरू आहे, आज अचानक हा प्रश्न उफाळलाय का? केंद्राच्या पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही. आमची मागणी आहे की जी काही महाशक्ती, ज्या महाशक्तीने सरकार आणि मुख्यमंत्री बसवलेत ना, त्या महाशक्तीला आमचं सांगणं आहे, ताबडतोब बेळगावसह सीमा भाग हा केंद्रशासित करा, नाहीतर या महाराष्ट्राला वेगळी पावलं उचलावी लागतील. तुमचं सरकार गेलं खड्ड्यात महाराष्ट्रातलं. बोला हा संपूर्ण बघा, महाराष्ट्राला कमजोर करण्याचे धोरण आहे. एका बाजूला महाराष्ट्रातून सगळे उद्योग गुजरातला पळवायचे, आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या नाड्या आवळायचे. दुसऱ्या बाजूला सोलापूर, सांगली हे प्रमुख भाग, त्याच्यावर महाराष्ट्राच्या या जागेवरती दावा सांगायचा कर्नाटक. कधी नव्हे ते डांग उंबरगाव हे गुजरातचं आहे म्हणून सांगायचं,
महाराष्ट्र राहिला कुठे? मुंबईवरती हल्ला सुरूच आहे. मग महाराष्ट्र राहिला कुठे? कुठे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री? तोंडाला कुलबुलावून बसले आहेत का? यांना यांची निशाणी जी आहे ती कुलूप दिली पाहिजे. जी काय मिळाली आहे ना काय ढाल तलवार, ढाल तलवारीच्या लायकीचे लोक नाही आहेत. यांची निशाणी कुलूप आहे, तोंडाला कुलूप आहे यांच्या. हे सरकार तंत्रमंत्रामध्ये अडकलेलं आहे. या सरकारला स्वाभिमान नाही, या सरकारला महाराष्ट्राविषयी प्रेम नाही. हे सरकार टेंडर भरून आलेलं सरकार आहे दिल्लीला. या टेंडरचा आकडा माझ्याकडे आहे, किती आहे तो महिन्याचा. काय करणार तुम्ही माझं? परत तुरुंगात टाकणार आहात मला? टाका. पण महाराष्ट्रासाठी आम्ही प्राणांची बाजी लावू. आज सकाळीच माझं उद्धवजीशी बोलणं झालेलं आहे, विरोधी पक्षांशी बोलणं सुरू आहे. काल माननीय शरद पवार यांनी सांगितलंय, संयमाचा कडेलोट झाला तर आम्हाला बेळगावात जावं लागेल. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही बेळगावात जायला तयार आहोत. या लढ्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे, माननीय शरद पवार, SM जोशी, नानासाहेब गोरे, ND पाटील अशा दिग्गजांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. आणि आज तो महाराष्ट्र परत तोडण्याचे प्रयत्न सुरू असताना इकडलं षंड आणि नामर्द सरकार गप्प बसलाय. काय तुम्ही सांगता इथे बसून ते अशी शेलार? आम्ही आलेला कार्यकरू. तुमचा दम असेल ना तर कार्य करून दाखवा. दिल्लीला विचारा आधी तुम्ही, आम्ही काय करायचं हे. ते चालणार नाही. महाराष्ट्र पेटला ना त्याला जबाबदार केंद्र सरकार गृहमंत्री असतील देशाचे, लक्षात घ्या. हे मुद्दाम चाललेला आहे. महाराष्ट्र अस्थिर करायचा, तोडायचा, आमच्यावरती गोळ्या मारायच्या. नंतर परत 106 हुतात्मे परत त्यांना पाहिजे आहेत. आम्ही जायला तयार आहोत. डेफिनेटली अगर केंद्र की मंशा नहीं होती तो नहीं होता. कर्नाटक में किसके मुख्यमंत्री है और किसकी सरकार है? बीजेपी की सरकार है. महाराष्ट्र में किसकी सरकार है? बीजेपी की सरकार है. आपको समझता नहीं क्या चल रहा है महाराष्ट्र में? पहले कभी नहीं हुआ था, अचानक कैसे हो गया ये? पहले कभी किसी मुख्यमंत्री ने सोलापुर और सांगली पे दावा नहीं बोला था? ये पहली बार हो रहा है. जरूर हमारा एक बॉर्डर डिस्प्यूट है 50 साल से, वो सुप्रीम कोर्ट में चल रहा है, लेकिन ये पहली बार हो रहा है. अगर केंद्र अपने आप को ताकतवान मानता है, मैं तो मानता हूँ केंद्र हमारा बाप है, ये फेडरल सिस्टम है, तो आपकी जिम्मेदारी है आपके मुख्यमंत्री को रोकने की. आप उसको रोकते क्यों नहीं? कौन है बोम्बई? ये बोम्बई भी कांग्रेस से आया हुआ आदमी, बाहर का, एक बीजेपी का ओरिजिनल आदमी नहीं है. जैसे यहां भी मुख्यमंत्री ओरिजिनल